न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. प्रभाग क्रमांक 30 मध्ये नगरसेविका सुप्रिया सुनील खोडे यांच्या माध्यमातून वडळगाव येथे रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रभागातील नागरिक तसेच प्रभागाच्या नगरसेविका सुप्रिया सुनील खोडे यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ वाढून सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका सुप्रिया खोडे, सुनील खोडे, रफिक शेख, दादा हाजी, फरीद शेख, इम्रान शहा, इकबाल पटेल, मुख्तार शेख, अल्ताफ भाई, बंटी भाई शेख, मुस्सा सय्यद हे उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका सुप्रिया खोडे तसेच सुनील खोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. वडाळागाव या ठिकाणी जे सलीम भाईचा गोठा, कब्रस्तानचा रोड, द आलिशान सोसायटी, पोलीस चौकी, सल्ली पॉइंट पर्यंत ह्या रस्त्याचं काम हे हाती घेण्यात आलं आहे. बऱ्याच दिवसाचं पेंडिंग राहिलेलं काम हे आज होतं आहे. त्याची सुरुवात आज या ठिकाणी केली आहे. त्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे आमीन भाई असतील, निसार हाजी असतील, आसिफ शेख असतील, बंटी भाई असेल, मुसा भाई असेल, इम्रान भाई असतील, आणि इथले प्रभागाच्या नगरसेविका सुप्रिया खोडे, ह्या प्रभागाचे दुसरे नगरसेवक श्यामजी बडोदे, त्यासोबत गावातील उपस्थित सर्व नागरिकांना मी अशी विनंती करतो का जेव्हा रस्त्याचं काम चालू असणार आहे त्यावेळेस आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं. जसे बाकीचे रस्ते झाले तसंच ह्या रस्त्याचा आपण प्रश्न हा मिटवण्यासाठी घेतला आहे. तर रस्त्याच्या ठिकाणी आता सलीमबाईचं एक ठिकाणी अतिक्रमण आहे तर ते काढून घ्यायला आपण विनंती करणार आहोत. आरिफ वकिलांचं आहे, आसिफ वकील सॉरी, तर त्यांचंसुद्धा आहे, ते सुद्धा हां, तर आपण त्यांचंसुद्धा अतिक्रमण काढण्यासाठी विनंती करणार आहोत. आणि कब्रस्तानकडे जो जायला रस्ता आहे तो चांगल्या प्रकारे कसा स्वच्छ, सुंदर आणि व्यवस्थित दिसेल याच्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे. मी एक या गावचा नागरिक असल्या कारणाने आपल्या सर्वांना विनंती करतो की बाकीच्या ठिकाणी बोटं दाखवण्यापेक्षा आपण आपल्या ठिकाणी सहकार्य केलं तर आपलाही हा रस्ता त्या गावातील रस्त्यासारखा स्वच्छ, सुंदर आणि चांगला दिसेल. आज मी सकाळी जेव्हा फिरतो तेव्हा झाडूवाले फिरत असतात परंतु रस्ता चांगला प्लेन नसल्यामुळं ते पण व्यवस्थित झाडू मारत नाही आणि त्याच्यामुळं रस्त्यावर गंदगी दिसती. तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे का जेव्हा हे रस्त्याचं काम चालू असेल त्यावेळेस आपण आपल्या गाड्या किंवा थोडंसं सहकार्य करू. एक दोन तीन दिवसात आपण रस्त्याचं पूर्ण काम हे फायनल करणार आहोत. म्हणून माझी सर्वांना विनंती राहणार आहे की आपण या ठिकाणी सहकार्य करून आणि जास्तीत जास्त पटकन कसा रस्ता होईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. वडाळगाव येथे आलिशान जो परिसर आहे आलिशानचा, त्या वडाळगावातला एक रस्त्याचं काम उद्घाटन प्रसंगी आमच्यामध्ये उपस्थित असलेले आमचे सहकारी नगरसेवक शामभाऊ बडोदे, सचिनभाऊ कुलकर्णी आणि या सर्वांना प्रिय असलेले सुनीलजी खोडे आणि या भागातील सर्व रहिवासी आश्रीबाई असतील, मुशीरबाई असतील आणि सर्वच बंटीभाऊ असतील, अजून सर्वच जे नागरिक असतील, आमीरबाई, निसारभाई आणि सर्वच उपस्थित नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली. आजपर्यंत या गावामध्ये जो काही विकास झाला तो सर्व नागरिकांच्या सहकार्याने झाला. तसंच आम्हाला आज अपेक्षा आहे की ह्या रोडचं जे उद्घाटन झालं आहे
आता सर्वांनी सांगितलंय की अतिक्रमण काढायचं तर सर्वांनीच अतिक्रमण आपापल्या सेवेतून करून घ्यावं आणि कोणालाही तक्रार होऊ देऊ नये, कारण कोणत्याही नागरिकाला आम्हाला तक्रार म्हणजे असं इजा होऊ नये कोणालाच, कोणाचंच घर असं तुटू नये आम्हाला असं वाटतं, पण आपल्या स्वयंस्फूर्तीने आपण सर्व आपापल्या परीने जसं होईल तसं अतिक्रमण काढून घ्यावं आणि अपेक्षा एवढीच आहे की कामाच्या प्रसंगी जेव्हा काम चालू असेल तेव्हा कोणीही तक्रार करू नये, व्यवस्थित काम होऊ द्यावं, गावाची शान आहे आपल्या आणि इथूनच पुढे असा विकास होईल, आजपर्यंत जो विकास झाला आहे गावातील रस्ते असतील, ड्रेनेज असतील, पाण्याची समस्या असेल त्या आजपर्यंत आम्ही सर्वांना दामोदरपुरात न्यूज इंडिया 27 नवीन नाशिक.